सिटी योजनेतून महापालिकेनं होम मैदानाचा विकास केला आहे. हे काम कौतुकास्पद आहे. आता स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर तलाव परिसर सुशोभित करण्याचं काम महापालिकेनं हाती घेतले आहे. हे काम देखील करताना दीर्घकालीन विचार केला आहे. यातून निश्चित हा परिसर सुंदर होईल. यामुळे भाविकांची वर्दळ वाढेल आणि पर्यटन देखील वाढेल असा विश्वास सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केला. सोलापूर शहराला स्मार्ट सिटीचं प्रोजेक्ट म्हणून मंजुरी ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस त्या ठिकाणी विकासाच्या भूमिकेतून किंवा स्मार्ट सिटीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं जसे दोन तीन केंद्रबिंदू पकडलेत त्यामध्ये सिद्धेश्वर देवस्थान आणि त्याचा आसपासचा परिसर हा सुद्धा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठेवला आहे की जेणेमधून सोलापुरात येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी देवळाला यावं आणि त्या परिसरामध्ये एक दोन तास वेळ घालवावा अशा पद्धतीनं त्या परिसराची डेव्हलपमेंट करावी अशी भूमिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या कमिटीने ठेवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही आता टप्पे घेण्यात येत आहेत. त्याच्यातला काही जो काही भाग होम मैदानाचा या वर्षीमध्ये केलेला आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीनं जे होम मैदान वर्षभर गचाळ अशा पद्धतीनं घाणीनं भरलेलं असायचं त्या ठिकाणी विविध झाडी लावून आजूबाजूला चांगला परिसर करून साऊंड सिस्टीम लावून तारेचं कंपाऊंड केलं आहे आणि काही नियम त्या ठिकाणी केलेत की त्याचा वापर कसा व्हावा हे या दृष्टीने अतिशय चांगलं झालं आहे. त्याचा उपयोग ह्या जत्रेमध्ये काही प्रमाणात झाला आहे परंतु याहीपेक्षा त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षी काही नियोजन करावं लागेल. चांगलं काम करत असताना सिद्धेश्वर देवस्थानची किंवा माझी स्वतःची भूमिका ही कधीही पॉझिटिव्हच राहणार आहे. शहराच्या विकासामध्ये कधीही आम्ही विरोध अशा चुकीच्या कामा चांगल्या कामाला आम्ही विरोध करणार नाही. तशाच पद्धतीनं सिद्धेश्वर देवस्थानचे आणि बाजूचा जो तलाव आहे देवळातला आतला भाग सिद्धेश्वर देवस्थान करतं आहे परंतु तलावाच्या बाजूला जे वॉकिंग ट्रॅक किंवा रोड आहे किंवा बगीचा आहे ह्याचं जे डेव्हलपमेंटसाठी स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये तो घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी लेझर पार्क तशाच पद्धतीनं पूर्ण तलावाच्या बाजूने फिरताना त्याची रोडची डेव्हलपमेंट त्या बाजूचा आजूबाजूचा परिसरामध्ये काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी ज्या त्यांनी घेतलेल्या आहेत तशाच तळ्यातलं पाणी हे सजीव नाही आहे. सजीव म्हणजे त्याच्यात लाईव्ह अशा पद्धतीने जिवंत झरे नाही आहेत त्यामुळे जे काही पावसाळ्यात पाणी येतं ते वर्षभर साठतं आणि जर ते त्याच्यामध्ये काही आपण ॲक्टिव्हिटी केल्या नाही तर ते पाणी घाण होतं आणि त्याचा वास वगैरे येतो आणि पाणी खराब होतं पण ते बदलणेही आपल्याला शक्य होत नाही की काण्याची जवळजवळ 35 एकराचा तलाव आहे आणि ते पाणी म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रोजेक्टमध्ये तलावातलं पाणी ऑक्सिडाईज करणं त्याचं गाळ काढणं म्हणजे फिल्ट्रेशन युनिट असं काही करण्याचा त्यांचा नियोजन मला त्यांनी दाखवलं होतं आणि त्याही कामाला आपण मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा सगळ्या कामाच्या माध्यमातून सिद्धेश्वर देऊळ सिद्धेश्वर देवळाच्या तलावाचा आधीच बाजूचा असे स्मार्ट सिटीमध्ये घेतलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. काही सजेशन आम्हाला आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यातलं एक टेंडर काल दैनिकामध्ये आलेलं आहे तलावाच्या बाजूच्या डेव्हलपमेंटचं आणि पाण्याचं प्युरिफिकेशनचं एक काही काळामध्ये निघेल. माझं स्मार्ट सिटीच्या कमिटीला एवढंच आव्हान आहे की जे काही काम करू ते कायम स्वरूप त्या ठिकाणी चालेल अशा पद्धतीनं काम करावं त्यांनी त्याचे नियोजन केलेलं आहे. म्हणजे ज्यांना ते टेंडर देणार आहेत त्यांनीच पुढचे 3 ते 5 वर्ष त्याचं मेंटेनन्स बघायचं आहे अशा पद्धतीचं त्यांचे टेंडर्स त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं मला वाटतं की ते लाँग टर्म चांगलं राहील अशा पद्धतीचं होणार आहे. नागरिकांचीही मोठी जबाबदारी राहणार आहे की जे काही डेव्हलपमेंट्स आता करतील ते टिकून ठेवणं त्या सौंदर्यात भर घालणं अस्वच्छता न करणं ह्या गोष्टी तलावात आलं काहीतरी कचरा टाकणं वगैरे हे जे काही आपण होतं त्या ठिकाणी ते थांबवलं पाहिजे. पोहण्यासाठी तलावामध्ये उड्या मारतात ते थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही काही कमिटीच्या माध्यमातून काम करतो आहे परंतु महापालिकेचं हे काम जे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होतं आहे चांगलं होतं आहे. या बाबतीमध्ये अजून हा जो काही काल टेंडर केलं आहे त्याचे डिटेल्स मला मिळालेले आहेत. सुरुवातीला प्लॅनिंग करताना आमच्याकडून ऐकून घेतलेलं आहे काही गोष्टींनी त्यांनी दाखवले होते त्याच्यातले काही मंजूर झाल्यात काही अर्धवट पण राहिले असतील परंतु आता परत एकदा ते बघणं गरजेचं आहे. ते बघून त्याच्यातले काही अडचणी पुढच्या काळाच्या दृष्टीनं जर असेल तर त्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि ते गोष्टी थांबवाव्या लागतील. काही गोष्टीमध्ये दुमत आहे परंतु हे राहणार आहे. विकासामध्ये काम करत असताना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण करतो आहे तर एखाद्याबद्दल त्यांचं मत एक आहे माझं मत एक आहे. शेवटी केल्याशिवाय त्याच्यातले योग्य काय अयोग्य काय हे समजणार नाही.
त्यामुळे तो प्रोजेक्ट आपण राबवायला सगळेजण मिळून प्रयत्न करूया. एखादी गोष्ट पटली नाही तर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट पुढच्या काळात आपल्याला करता येईल. परंतु आल्यानंतर त्या भागामध्ये येणाऱ्या प्रवाशाला, एखाद्या भक्ताला किंवा नागरिक जे बाहेरनं येतात त्यांना त्या ठिकाणी 2 ते 3 तास रममाण राहता येण्यासारखं आपण तिथे प्रोजेक्ट करूया. मी सांगितले सगळेच सजेशन त्यांनी घेतले असतील असं मला वाटत नाही, परंतु आपल्याला अजूनही चर्चा करून त्याच्यातनं ते करता येईल. आज जे बेसिक जे काम होतं, आता अजून एक टेंडर निघणार आहे की तळ्यातलं काम, आम्ही जेव्हा 94 साली तलाव साफसफाई केलं ते लोकांच्या वर्गणीतून आणि लोकप्रतिनिधींच्या फंडातून त्या ठिकाणी तलावातला गाळ काढला 94 मध्ये. त्यानंतर 2000 ते 2004 मध्ये परत तशाच पद्धतीनं काम करून साधारण पूर्व उत्तरचा भाग हा पिचिंगनी सिमेंट काँक्रीटने केला. आता राहिलं होतं म्हणजे खालचा भाग, म्हणजे समती कट्ट्यापासून ते गणपती घाटापर्यंतचा हा जो भाग आहे यातले पिचिंग त्यांनी त्यावेळेस मातीमध्येच केलं होतं. आणि म्हणून आत्ता पण बरेच लोक खेकडे पकडण्यासाठी म्हणून वगैरे येऊन ते पिचिंग सगळं उचकलं गेलेलं आहे. तर ते पिचिंगचं काम ह्यामध्ये घ्यावं असं मी त्यांना घेतलं होतं. म्हणजे तळावातला जो बेस वर्क आहे तो जवळजवळ कम्प्लीट होईल आणि त्या बेसवर्कवरती म्हणजे ते सिमेंट काँक्रीटनी भरून घेऊन जर पिचिंग झालं तर त्याचं त्यांनी टेंडर येत्या 2-4 दिवसात काढणार आहेत. ते पिचिंगचं काम झालं तर तळ्यातलं बेस वर्क कम्प्लीट होईल आणि मग आपण वॉटर प्युरिफिकेशन असू देत, बाजूची झाडी असू देत आणि त्यांचे काही डेव्हलपमेंटचे त्यांचे प्लॅन असू देत किंवा लेझर शोचं एखादा स्टेडियम असू दे, हे सगळं काम त्या ठिकाणी. लहान मुलांसाठी ट्रेनची सजेशन मी दिली होती, ती त्यांनी इनकॉर्पोरेट केलं असं मी ऐकतो. अशा पद्धतीनं जर झालं तर येणं आलेले मुलं संध्याकाळचं एक तासभर तिथं जाऊन शहरातले आपल्याकडे आलेले पाहुण्यांना तिथं घेऊन जाऊन एखादा तास रममाण होण्यास शक्य होणार आहे. आणि म्हणून एक चांगला प्रोजेक्ट आहे. महापालिकेचे आयुक्त, त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्याला सपोर्ट केला आहे, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. सिद्धेश्वर तलावाचा जो परिसर आहे लेक फ्रंट एरिया डेव्हलपमेंट एवढाच त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, त्याच्याबरोबर झाडं लावण्याचं आहे, लाईट्स आहेत, त्याच्याबरोबर एका बाजूला जिथे शक्य तिथे टॉयलेट्स आहेत, काही स्ट्रीट फर्निचर आहे, अशा प्रकारचा तो